लहान मुलापासून महिला असेल पुरुष असेल त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये त्रास करावा लागतो आणि ते सिकलसेल आजार हा होऊ नये त्यासाठी समोर सिकलसेल आजारावरील काही नाटिकेच्या द्वारे समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी इथं येऊन नाटिका बघावी. विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांनी आपलं नाटिका स्टार्ट करावं. आमच्या गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूलच्या तर्फे एक पद्य नाटिका सादर करून दाखवणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शांतपणे ऐकावे व बघावे. पहिल्या मुली तुम्हाला एक गोष्ट करून दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. ये बाळा, तुझ्या आवडती पालकची भाजी बनवली, ये आणि जेवून घे. काय झालं बेटा? आई माझं आता खूप दुखत आहे, ताप सारखं वाटत आहे. चल बेटा, मी तुझ्यासाठी पालकची भाजी बनवली आहे, जेवून घे. मला नाही आवडत, मी नाही खाणार. तर तुम्ही पाहिलं, जी पहिली मुली होती तिला हिरव्या भाज्या खायला आवडतं व जेवण करायला पण आवडतं, म्हणून ती तंदुरुस्त आहे. आणि जी दुसरी मुलगी होती तिला जेवण करायला व हिरव्या भाज्या खायला नाही आवडत, म्हणून ती तंदुरुस्त नाही. काय होत ते? सेट गो. काय झालं बेटा? तिला काय होत? तिला नेहमी ताप येतो, डोकं दुखतं. अहो, तुम्ही कुठे आहे? लवकर या, मुलीला काय झालं आहे? काही नाही, आम्ही हॉस्पिटल मध्ये जात आहे. तुम्ही लवकर या. सिस्टर, काय झालं आपल्याला? तिकडे मध्ये घेऊन गेले आहे. सिस्टर, घेऊन या. सिस्टर, पेशंटच्या आई वडिलांना बोलवा. तुम्ही जाय का मुलीचे आई वडील? हो, आम्ही जाय. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे. तिला काय होत? तिला नेहमीच ताप येतो, तिचं डोकं दुखतं, डोळे दुखतात तिचे, असं नेहमीच होत तिला. तिचा रक्त तपासणार पडेल. नर्स, पेशंटचा रूम नंबर. Thank you.
डॉक्टर रिपोर्ट। रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहे, तुमच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, तुमच्या मुलीला सिकल सेल आहे। सिकल सेल म्हणजे काय? सिकल सेल हे एक अनुवांशिक आजार आहे जो आई वडिलांकडून बाळाला पसरतो, म्हणजे आई वडील एक पण जर सिकल सेल पीडित असेल तर बाळाला पण 100% सिकल सेल असतो। सिकल सेलचा काय? सिकल सेल कोणी शुद्रत नाही शकत, पण त्याला कंट्रोल मध्ये आणू शकता। जे औषध दिले ते तिला टाइमवर द्यायचं। सिकल सेल कसं थांबू शकता? सिकल सेल थांबायला असेल तर लग्न ठरवण्याच्या आधी मुलामुलीचं सिकल सेल टेस्ट करायचं, आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर लग्न नाही करायचं, आणि जर रिपोर्ट सिकल सेल वाहक आलं तर लग्न करू शकता। पण गर्भवतीच्या 3 महिने झाले की बाळाचं सिकल सेल टेस्ट करायचं, आणि जर का रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्ही गर्भपात करून टाकायचं, आणि जर का रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता। हे आजार जास्त करून आपल्या आदिवासीमध्ये जास्त असतो। सर्वांनी लग्न ठरवण्याच्या आधी मुला मुलीचं सिकल सेल टेस्ट करून घ्यायचं। सिकल सेल आजाराचा शेवट। थँक्यू।